नमस्कार, मी डॉक्टर चारुता कोपरकर. तर आजचा विषय काय आहे माहिती का? रोनाल्ड फूड प्रोसेसरचा फीडबॅक. मी ना 6-7 महिने खूप फूड प्रोसेसर शोधत होते, खूप रिसर्च केला, अगदी ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीचे महागातले महागात फूड प्रोसेसरसुद्धा बघितले, पण मला हाच फूड प्रोसेसर आवडला. याचं कारण आहे, हा खूप स्वस्त आहे, त्याचं डिझाईन अगदी कॉम्पॅक्ट आहे, आटोपशीर आणि छोटासा आहे. याच्यामध्ये कणिक फार पटकन मळली जाते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्याच्यामध्ये आपण ओला नारळ खोवू शकतो. ओला नारळ खोवण्यासाठीचे खूपच कमी ऑप्शन बाजारात अवेलेबल आहे आणि त्यातला हा सगळ्यात बेस्ट आहे. याला कमीत कमी अटॅचमेंट असल्यामुळे आपला गोंधळ होत नाही, वापरायला अतिशय सोपं आहे आणि 3 ते 4 महिने वापरून हा फीडबॅक मी देते आणि त्याच्यानंतरच हा व्हिडिओ मी पोस्ट करते. नमस्कार, मी संतोष शिंद्रे. आपला रोनाल्ड फूड प्रोसेसर 30 वर्ष मार्केटमध्ये विकत आहोत. 1990 साली याला आपल्याला GS पार्क अवॉर्ड मिळाला होता. पहिला फक्त फूड प्रोसेसर होता, त्यानंतर हे नवीन मॉडेल लॉन्च केलंय, यालाही आज 15 वर्ष झाली. याच्यामध्ये तुम्ही घंटो को काम मिनटो में करू शकता. हा कॉम्पॅक्ट असा फूड प्रोसेसर आहे. याच्यामध्ये युनिक हे स्पीड दिलेले आहेत, स्टेपलेस 1 ते 18 स्पीड आहेत त्याच्यामध्ये. मिक्सर याला सेपरेट वापरता येतो. मिक्सर वापरताना फूड प्रोसेसर बसवायची गरज भासत नाही. मिक्सरची भांडी बसल्याशिवाय मिक्सर वापरता येत नाही याच्यामध्ये. याला सेफ्टी लॉक दिलेलं आहे, जोपर्यंत मिक्सरचं भांडं बसत नाही तोपर्यंत फूड प्रोसेसर किंवा मिक्सर चालू होत नाही. फूड प्रोसेसरला एकच भांडं दिले, त्यामुळे सारखी भांडी आपल्याला चेंज करायची गरज भासत नाही. अनब्रेकेबल आहे, पॉलिकार्बोनेट मटेरियलचं आहे, याच्यामध्ये वास राहत नाही, याच्यामध्ये चिकटत नाही. सिस्टीम अगदी सोपी आहे, बल्ब आपण बसवतो त्याप्रमाणे लॉक. यामध्ये एकच ब्लेड दिले, त्यामुळे सारखी तुम्हाला ब्लेड चेंज करायची गरज भासत नाही. मल्टीपर्पज ब्लेड आहे, ज्याच्यामध्ये कणिक मळण्यापासून ते मिल्कशेकपर्यंत सगळी कामं तुम्हाला करता येतील. किचनमधलं आपलं किचकट काम कणिक मळणे अगदी. याच्यामध्ये स्पेशालिटी आहे की कमीत कमी 2 पोळ्यांची कणिक आणि मॅक्झिमम तुम्ही 1/2 किलोची कणिक, साधारण 15 ते 17 पोळ्यांची कणिक 1/2 मिनिटात मळू शकता. कणिक मळताना आपण जी रेसिपी वापरतो त्याच रेसिपीचा आपण वापर करू शकतो. याच्यामध्ये तेलमीठ घातलं तरी चालेल, नाही घातलं तरी चालणार आहे. झाकण बसल्याशिवाय हे मशीन चालू होत नाही. झाकणाला इथे लॉक आहे, या इथे एक सेफ्टी मायक्रो स्विच आहे, तो व्यवस्थित लॉक झाला की मशीन पद्धत आपली दररोजची जी आहे तीच यूज करायची. तुम्ही हा एक पुशर दिलेला आहे, इंच म्हणजे हा विपर आहे चालू बंद करायला. कंट्रोल स्विच ज्याला आपण म्हणतो तो कंट्रोल स्विच. दररोजची कणिक आपली एकसारखी असते, पाण्याचं प्रमाण तुम्ही 1-2 दिवस वापरलं की लगेच लक्षात येतं. दुसरं म्हणजे गोळे गोळे तयार झाले की पाणी थांबवा. आणि तिसरं म्हणजे ऑलरेडी आपण दररोज कणिक मळत असतो, त्यामुळे आपल्याला त्याचा अंदाज असतो. चालू करा आणि कणकेवरती फक्त हळूहळू पाणी सोडा. बंद करा, गोळा एकत्र 1 इंच वापरा. भांड्याला चिकटत नाही, बरपटत नाही, डायरेक्ट पोळ्या लाटायला घेऊ. पुरणपोळी पोळीसाठी हवं तेवढं लूज, पुऱ्यांसाठी हवं तेवढं घट्ट तुम्ही करू शकता. रेग्युलर पोळ्यांसाठी मीडियम. सकाळची कणिक सकाळी, संध्याकाळची कणिक संध्याकाळी तुम्ही मळू शकता. भांड्याला चिकटत नाही, बरबडत नाही, डायरेक्ट पोळ्या लाटायला घेऊ शकता. काढण्याची पद्धत सुद्धा सोपी आहे, ब्लेड काढलात की गोळा बाहेर. हा एक स्पेशल स्पॅचुला दिलाय, ज्याच्यामधून तुम्ही मटेरियल इझिली याच्यामधून काढू शकता. साध्या नॅपकिननी पुसलत तरी ते स्वच्छ होईल. आणि तुम्ही एक सिक्वेन्स ठेवलात त्याच्यामध्ये, टाक केलं, टाकानंतर हा कणकेचा गोळा मळून घेतलात, ओशटपणा निघून जाईल, धुवायची गरज भासत नाही. आणि सरते शेवटी एकदा कांदा चिरून घेतलात, एकदाच भांडं धुवून ठेवलं, चालू शकेल. याच्यामध्ये तुम्ही ज्वारी बाजरीचं पीठ चांगलं मळू शकता, पापडाचं पीठ चांगलं मळू शकता. पापडाचं पीठ कुठत बसावं लागत नाही. तुमची दिवाळीची सगळी पीठं, करंजा, शेव, चकली, आसे, शंकरपाळ्या ही पीठं पण चांगली याच्यामध्ये मळली जातात.
त्यातल्यात शंकरपाळीचं पीठ वगैरे आपण कुटतो तशी ती कुटायची गरज भासत नाही. याच्यामध्ये सणासुदीची सगळी गावं म्हणजे याच्यामध्ये पुरण खूप सुंदर वाटलं होतं. पुरणाची बारीक डार राहत नाही. 1 किलोचं पुरण 1 मिनिटात 2 किलोचं 2 मिनिटात यामध्ये पुरण तुम्ही वाटू शकता. पुरण वाटताना मोस्टली आपण गरम वाटतो, याच्यामध्ये गरम गार दोन्ही प्रकारचं पुरण तुम्ही वाटू शकता. पद्धत हीच याच ब्लेडचा तुम्हाला वापर करायचा आहे. याच्यामध्ये चक्का टाकलात श्रीखंड चांगला तयार होईल. चक्का साखर वेल्दो टाकले श्रीखंड चांगला तयार होईल. पातळ होत नाही. जसं आपल्याला घट्ट मिळतं चितळ्यांचं वगैरे त्याचप्रमाणे तुम्हाला याच्यामध्ये घट्ट मिळू शकेल. मोदकाची उकड जी आपण मळतो हातावरती, जे हाताला चटके बसतात, ती मोदकाची उकड तुम्ही याच्यामध्ये चांगली मळू शकता. याच्यामध्ये केक चांगला फेटला, जसं आपण केक हाताने फेटतो तो केक चांगला याच्यामध्ये व्यवस्थित चांगला फेटू शकता. त्याच्यामध्ये तुम्हाला खवा चांगला मिक्स करता येईल. म्हणजे खव्यामध्ये तुम्ही मैदा आणि बाकीचं जे मिक्सिंग करता गुलाबजामसाठी ते चांगलं याच्यामध्ये मिक्स होऊ शकेल. प्लस तुम्हाला याच्यामध्ये सगळ्या प्रकारच्या पालेभाज्या फळभाज्या चांगल्या चिरता येतील. याच्यामध्ये कोबी तुम्हाला 3 प्रकारे चिरता येईल. भाजीला, पराठ्याला, पचडीला, मंचुरियनसाठी जसं हवा तसं तुम्हाला कोबी त्याच्यामध्ये चिरता येईल. पद्धत मी सांगितल्याप्रमाणे तुमची आहे तीच. याच्यामध्ये स्पेशालिटी आहे की तुम्ही कमी क्वांटिटी सुद्धा याच्यामध्ये करू शकता. 1 कांदा पण चिरू शकता. याच्यामध्ये 4 पोळ्यांची कणिक सुद्धा मिळू शकता. ही स्पेशालिटी आहे. अगदीच तुम्हाला कमी क्वांटिटी 4 पराठे याच्यामध्ये तयार करायचे तर 4 पराठे सुद्धा चांगले याच्यामध्ये तयार करता येतील. या सगळ्या प्रकारच्या पालेभाज्या फळभाज्या चिरताना याला आपण इंच म्हणतो, व्हिपर, जो कंट्रोल स्विच आहे त्याचा जर वापर केला तर आपल्याला हवेत तेवढे मोठे बारीक पीसेस हा कोबी इक्वल एकसारखा होतो. हा झाला भाजीला. हाच तुम्हाला पराठ्यासाठी, पछडीला किंवा मंचुरियनसाठी हवा असेल, जो आपल्याला विळीवरती सुळीवरती तेवढा बारीक चिरता येणार नाही तो तेवढा बारीक तुम्हाला याच्यामध्ये चिरता येईल. त्याच्यातच कोरडं पीठ, तिखट मीठ, पाणी सोडलं, पराठ्याचा गोळा तयार. व्हेज मंचुरियनचा तुम्हाला एकसारखा हा एकदम बारीक तुम्हाला मिळेल. यात तुम्हाला कोबी, काकडी, ढोबळी मिरची, गाजर, मुळा, टॅमॅटो, दररोजचा कांदा हे सगळ्या प्रकारच्या फळभाज्या चांगल्या चिरता येतील आणि काढायला सुद्धा खूप सोपं आहे. याच्यामध्ये सगळ्या प्रकारच्या पालेभाज्या, मेथी, शेपू, कोथंबीर, पालक, राजगिरा, चवळी, माठ, आंबट, चुका या सगळ्या प्रकारच्या पालेभाज्या पण तुम्ही चांगल्या चिरू शकता. फॉर एक्झाम्पल तुम्हाला याच्यामध्ये शेपू चिरायचा आहे. शेपूचा खालचा देठ कट करा, मधोमध काप करा, पसरून टाका, अगदी बारीक शेपू चिरल्या जाईल. कोथिंबीर चिरली, त्याच्यामध्ये बेसन पीठ, तिखट मीठ घातलं तर कोथिंबीरच्या वड्यांचा गोळा सुद्धा तुम्हाला याच्यामध्ये तयार करता येईल. याच्यामध्ये तुम्हाला काकडी चोचवायची असेल तर काकडी सुद्धा चांगली चोचवली जाईल. काकडीची सालं हवी आहेत तर सालं काढू शकता, नाही काढली तरी चालणार आहेत. काकडीची असे 2 पीसेस करून टाकले तरी चालणार. ही काकडी आपण जी कोथिंबीरला चोचवतो ही काकडी. याच्यात तुम्ही दही शेंगदाण्याचं कूट हवं आहे तर दही शेंगदाण्याचं कूट घालून तुम्हाला याच्यामध्ये मिक्सिंग करता येईल. याच्यामध्ये स्पेशालिटी आहे की स्पीड कंट्रोल हा जो एक प्रकार आहे त्याच्यामुळे तुम्हाला हा स्पीडला तुम्हाला फक्त मिक्सिंग करता येईल. याच कमी स्पीडचा वापर तुम्हाला आईस्क्रीम फेटायला पण होतो. काकडीला पाणी सुटणार नाही. याच्यामध्ये सगळ्या प्रकारचे पराठे, आलूचे पराठे, मेथीचे पराठे, कोबीचे पराठे, मुळ्याचे पराठे, सगळ्या प्रकारचे पराठे तुम्हाला एकत्र करता येतील. जसं याच्यामध्ये तुम्हाला बटाटे उकडलेले आहेत तर उकडलेल्या बटाट्याच्यामध्ये टाकलेत, स्मॅश केलेत, कोरडं पीठ, तिखट मीठ, पाणी सोडलं, पराठ्याचा गोळा तुम्हाला मिळेल. याच्यामध्ये 1 किलोची पावभाजी 1 मिनिटात चिरता येईल आणि सरतेशेवटी आपण जी स्मॅश करतो तशी स्मॅश पण तुम्हाला याच्यामध्येच करता येईल. याच्यामध्ये तुम्हाला सगळ्या प्रकारचे मिल्कशेक करता येईल. द्राक्षे, चिकू, सफरचंद, पायनॅपल, स्ट्रॉबेरी, काजू, बदाम, पिस्ते हे सगळे मिल्कशेक ह्या एकाच ब्लेडमध्ये होतील. याच्यामध्ये कमी स्पीडला सीताफळाची रबडी किंवा आपण सीताफळाचा जो मिल्कशेक आपण करतो तो सुद्धा तुम्हाला याच्यामध्ये कमी स्पीडला करता येईल. बिया सेपरेट होतील याच्यामध्ये. कलिंगडचा सुद्धा ज्यूस तुम्हाला याच्यामध्ये करता येईल. नॉनव्हेजमध्ये तुम्हाला कांदा चिरला, तुम्ही अंडं तिखट मीठ टाकलं तर अंडं फेटता येईल. त्याच्यामध्ये बोनलेस पीसेस आणून तुम्ही बोनलेस किमा सुद्धा याच्यामध्ये तुम्हाला चांगला करता येईल. ज्या काही गोष्टी आहेत त्या आपण घरी करत नाही, जसं गव्हाचा चीक वगैरे आपण काढतो, तो गव्हाचा चीक सुद्धा तुम्हाला याच्यामध्ये काढता येईल. म्हणजे हे जे ब्लेड आहे हे मल्टीपर्पज दररोजसाठी ब्लेड आहे, त्यामुळे तुम्हाला सारखी ब्लेड चेंज करायची गरज भासत नाही. गाजरचा हलवा स्लाइस करताना फक्त
वेगळी ब्लेड्स वापरायची आहेत, जास्ती अटॅचमेंट जास्ती ब्लेड्स नाही आहे त्याच्यामध्ये. हा एक्सटेन्शन रॉड आहे, तो फक्त बसवायचा आहे आणि याच्यामध्ये ही ब्लेड्स वरती फक्त लॉक करायची आहेत. याच्यामध्ये हा स्लायसर आहे, ह्या स्लायसरमध्ये चकत्या सगळ्या गोल आपण ज्या करतो बटाट्याच्या काचऱ्या लांब कोबी वगैरे त्यासाठी सिस्टीम अगदी सोपी. ही दातेरी साईड अडकवा, ही दुसरी साईड प्रेस करा. कुठल्याही साईडला कुठलीही साईड ही डिश बसवलीत की लॉक झाकण आपला आहे तसं. याच्या सगळ्यात चकत्या गाजरचा हलवासाठी हवा असेल तर फक्त ब्लेड चेंज करा. याच्यामध्ये स्पेशालिटी आहे, दोन पार्ट आहेत. छोटा असेल तर छोट्या साईडला ठेवा आणि हा स्पीड कंट्रोल ही स्पेशालिटी, त्यामुळे इक्वल एक सारखे तुम्हाला स्लाइस मिळतील. या सगळ्या गोल चकत्या, काकडी, रताळी, मुळा, बीट, कांदा, कारल्याच्या घोसावाच्या सगळ्यात चकत्या तुम्हाला एकसारखे इवन अशा मिळतील. याच्यामध्ये तुम्हाला लांब कोबी, बटाट्याच्या काचऱ्या हा प्रकार सुद्धा तुम्हाला याच्यामध्ये करता येईल. याच्यामध्ये तुम्हाला कोबी घेतला, हा तुम्हाला लांब कोबी सळीसारखा जो आपण चिरतो. त्याच ब्लेडचा आपण वापर केला आणि हा पत्ता कोबी जो आपण चिरतो तो पत्ता कोबी आपण असा हा चिरलेला बघू शकता. हा कोबी चायनीजसाठी भाजीसाठी तुम्ही याचा वापर करू शकता. बटाटा भजी करायची असतील तर ॲज इट इज ठेवलं तुम्ही की बटाटा भजी. याच्यामध्ये जर दोन काप केलेत तर बटाट्यांच्या काचऱ्या होतील. अशा प्रकारे ह्या बटाट्याच्या काचऱ्या मिळतील तुम्हाला. याच्यामध्ये तुम्ही 1 किलो गाजरचा हलवा 1 मिनिटात किसू शकता, ज्याच्यामध्ये आपला बराच वेळ जातो. ब्लेड आपण फक्त बदललाय. उशरचा पण वापर करू शकतो. याच्यामुळे तुम्हाला 1 किलोचं गाजर 1 मिनिटात किसलेलं मिळेल. गाजर सालवासाठी गाजर, मुळा, दुधी भोपळा, कैरी, काकडी सगळ्या प्रकारचं किस आपण तुम्हाला याच्यामध्ये मिळू शकतो. हा तुमचा गाजरचा हलवा. याच्यामध्ये तुम्हाला फिंगर चिप्स सुद्धा करता येतील, त्यासाठी फक्त ब्लेड चेंज करायचा आहे. तुमचा फिंगर चिप्स आणि हे सगळे पदार्थ आपण घरच्या घरी करू शकतो. याच्यामध्ये स्पेशालिटी आहे नारळ खवणी. याच्यामध्ये 1/2 मिनिटात अर्धा नारळ, जसं आपण व्हिडिओवरती नारळ खवतो तसा नारळ खवता येतो. याच्यामध्ये सिस्टीम अगदी सोपी आहे. आपण झाकण लॉक करतो त्याप्रमाणे ही जाळी लॉक करायची आहे. याच्यामध्ये स्पेशालिटी आहे संत्री मोसंबीचा लिंबासाठी हे फूल दिलेलं आहे, मोठं हे लिंबाला दिलेलं आहे. याला स्पीड कंट्रोल दिल्यामुळे तुम्हाला ते इझिली करता येतं. सगळ्यात आता लागत नाही सगळ्यात महत्वाचं क्लॉक वाईज फिरतो आपण, फक्त त्याला अँटी क्लॉक वाईज फिरवायचं आणि उचलायचं. प्रॅक्टिस झाल्या तर थोडासा स्पीड तुम्ही त्याच्यामध्ये वाढू शकता. क्लिनिंगला तुम्ही हा इंचर टर्बो वापरू शकता, त्याच्यामुळे सगळं हे क्लीन झालं. हा तुमचा 1/2 मिनिटात अर्धा नारळ, जसं आपण विहिरीवरती नारळ खवतो अगदी पांढरा शुभ्र असा तुम्हाला नारळ खवलेला मिळेल. कमीत कमी एक, जास्तीत जास्त तुम्ही 15-1 कांदा याच्यामध्ये चिरू शकता. कांदा अगदी किचकट असतो. याच्यामध्ये भाजीला, पराठ्याला, पछडीला जसा हवा. कांद्याला पाणी सुटणार नाहीये. कांदा भाजीला, पाव भाजीला जसा हवा तसा तुम्हाला चिरता येईल. याच्यामध्ये वेट ड्राय दोन्ही प्रकारची तुम्ही कामं याच्यामध्ये करू शकता.
मशीन ग्लॉसी आहे, सर्विस तुम्हाला ॲट युअर डोरस्टेप घरी मिळते, डेमो तुम्हाला प्रात्यक्षिक तुम्हाला फोन केल्यानंतर 9823081103 संतोष शिंत्रे माझं नाव आहे. हा रोनाल्डचा फूड प्रोसेसर वापरून छान छान रेसिपीजसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा.